संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी सण साजरा केला जातो. हिवाळ्यात बाजार छान रंगीबेरंगी भाज्यांनी फुललेला असतो, म्हणून या दिवशीचा मेन्यू खूपच चविष्ट आणि पौष्टिकही असतो. भोगीच्या दिवशी काय काय पदार्थ बनवायचे आणि कसे बनवायचे ते आज आपण आजच्या भागामध्ये बघूया. नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर, माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. बघूया, मूठ भरून सोललेल्या ताज्या मटारचे दाणे, सोललेले ताजे हरभरे, याला हरियालबूट किंवा टहाळ असंही म्हणतात. एक मोठा चमचा सोललेले ताजे वाल, या वालाच्याच कोवळ्या शेंगा आहेत, साधारण 5-6 शेंगा आपण घ्यायच्यात. मी व्हिडिओमध्ये दाखवलंय तशा या निवडून घ्यायच्यात, कारण या शेंगांना बाजूला अशा शिरा असतात ज्या दाताखाली येतात, तर त्या काढून टाकायच्या असतात. आणि या शेंगा मी दाखवल्यात तशा तोडून घ्यायच्या, पण आधी अख्खी शेंग उघडून बघायची, कारण त्या आतमध्ये किडलेल्या असतात. हीच शेंग जेव्हा जून होते तेव्हा आपण बाहेरचं कव्हर काढून टाकायचं आहे, आणि आतले जे वालाचे दाणे आहेत ते आपण भाजीसाठी वापरणार आहोत. दोन वांगी आहे, त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्यात. पेरू आहे, पेरूचा एक छोटासा तुकडाच आपण घेणार आहोत. इथे मी मुळा घालणार आहे. मुळ्याच्या शेंगा पण मिळतात, तुम्हाला आवडत असतील तर डिंगऱ्या घातल्या तरी चालतात, पण मुळ्याचा अगदी छोटासा तुकडाच घालायचा आहे आपल्याला, कारण मुळा सगळ्यांनाच आवडत नाही. आणि गाजर आहे, गाजराचा पण एक छोटा तुकडा मी घालणार आहे. गाजराचे छोटे तुकडे करून घ्या, मुळ्याचे छोटे तुकडे करून घ्या. दोन बोरं मी इथे घेतली आहेत, बोरं सुद्धा आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत बारीक बारीक. पेरूच्या आणि वांग्याच्या पण मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्यात. या वांग्याच्या फोडी आपण पाण्यात घालून ठेवूया, म्हणजे त्या काळ्या पडणार नाही. चला आता भोगीच्या भाजीच्या सगळ्या भाज्या तयार आहेत, आपण भाजी कशी करायची बघूया. एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं. तेल छान तापलं की 1/2 चमचा मोहरी घालायची, 1/2 चमचा जिरे घालायचे. जिरे आणि मोहरी छान तडतडली की मी ह्याच्यामध्ये 1 मोठा चमचा किसलेली ओली हळद घालणार आहे. या सीझनमध्ये ओली हळद भरपूर अवेलेबल असते. याचं लोणचं तर मी करून ठेवतेच, त्या रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेच, पण ही ओली हळद आपण किसून वेगवेगळ्या प्रकारे आपल्या आहारामध्ये वापरू शकतो. ओली हळद छान परतून झाली की 1/4 चमचा हळद आणि 1/4 चमचा हिंग घालायचा आहे आणि परतून घ्यायचंय. चिरलेले वांगे पाण्यासकट घालायचेत. बाकीच्या सगळ्या भाज्या घालायच्या, छान परतून घ्या. 2 मोठे चमचे गोडा मसाला घालायचा आहे. गोडा मसाला आजकाल बाजारात सगळीकडे मिळतो, पण माझ्या सासूबाईंची अतिशय उत्कृष्ट अशी गोडा मसाल्याची रेसिपी आहे, ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. हा घरी केलेला मसाला अतिशय छान होतो, तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स जरूर चेक करा. गोडा मसाल्यात तिखट अजिबात नसतं, म्हणून आपण ह्याच्यामध्ये 1 मोठा चमचा तिखट घालूया. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालूच शकता. मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्या, झाकून 2-3 मिनिटं शिजवून घ्या. आता आपण यातलं वांगं शिजलंय का बघूया. मेनली वांगंच शिजायला पाहिजे असतं. वांगं जरा बोटचेपत झालं की आपण ह्याच्यामध्ये 1 कप भर पाणी घालूया आणि परत झाकण ठेवून 2-3 मिनिटं शिजवून घ्यायचे. तुम्हाला अजून रस्सा हवा असेल तर 1.5 कप पाणी घालायचंय. आता आपण वांगं शिजलंय का बघूया. वांगं छान मऊ शिजलंय आणि भाजीला छान रसही अंगाबरोबर आहे. आता आपण ह्याच्यामध्ये 2 छोटे छोटे गुळाचे खडे घालूया आणि 1 छोटी वाटी भरून तीळ आणि शेंगदाण्याचं कूट घालूया. व्यवस्थित मिक्स करून घ्या. 1/2 चमचा मीठ घालायचंय. सगळं मिक्स करून घ्या आणि परत झाकण ठेवून 2-3 मिनिटं शिजवून घ्या. आता 2-3 मिनिटं झालेत आणि भाजीही छान मिळून आली आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि ही भाजी एका सर्विंग बोल मध्ये काढून घेऊया आणि सजावटीसाठी कोथिंबीर घालूया. आता आपली ही भोगीची भाजी एकदम तयार आहे. भाजी तयार आहे, आता आपण एकीकडे खिचडी करून घेऊया. खिचडीसाठी एका भांड्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचे. तेल गरम झालं की याच्यामध्ये 1/2 चमचा मोहरी घालायची आहे, 1/2 चमचा जिरे घालायचेत आणि 1 छोट्या गाजराचा तुकडा, 2 मिरच्या आणि कढीपत्ता घालायचा आहे. आणि याच्यामध्ये मी ताजे सोललेले मटार आणि मुगडाळीच्या ऐवजी मोड आलेले मूग वापरणार आहे, म्हणजे जास्त पौष्टिक होईल आपली खिचडी. हे 1/2 कप घेतलंय आणि खिचडीमध्ये सुद्धा मी 1 मोठा चमचा किसलेली ओली हळद घालणार आहे. 1 छोटा चमचा हिंग घालायचा आहे. 1/2 छोटा चमचा हळद घालायची आहे. 2 छोटे चमचे तिखट घालायचंय. खिचडीमध्येही आपण गोडा मसाला घालणार आहोत. हे साधारण 2 चमचे गोडा मसाला घालायचाय. सगळं छान परतून घ्यायचंय. 1 कप स्वच्छ धुतलेला तांदूळ घालायचा आहे. आज मी खिचडीसाठी इंद्रायणी तांदूळ वापरलाय, म्हणजे खिचडी छान मऊ सूत होते. आता तांदूळ, मूग आणि वाटाणे आणि सगळे मसाले मस्त तेलावर परतून घ्यायचेत.
याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. थोडीशी कोथिंबीर आपण वरून घालायसाठी ठेवूया. 2 चमचे मीठ घालूया आणि तांदूळाच्या 2.5 ते 3 पट पाणी घालायचंय. साधारण 2 मोठे ग्लास पाणी घालायचंय. पाणी बेताबेताने घाला, नाही तर तुमची खिचडी एकदम चिकट होईल. झाकण ठेवून साधारण 15 मिनिटं ही खिचडी शिजवून घ्या आणि अधून मधून ह्याच्याकडे लक्ष द्यायचंय, म्हणजे खिचडी खाली लागणार नाही. ही खिचडी कुकरमध्ये कधीच करायची नाही, ही अशी भांड्यात करून झाकून शिजवलेली चविष्ट लागते. 10 मिनिटं ऑलरेडी झालेत, खिचडी आपल्याला अजून 10 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. चला आता खिचडी मस्त शिजली आहे, मऊ गुरगुट्या खिचडी तयार आहे आणि रंगही अप्रतिम आलाय. तयार खिचडीवर छान बारीक चिरलेली कोथिंबीर पेरूया. आता ह्याची वाफ निऊ द्यायची आहे. आपण ही खिचडी अशीच झाकून ठेवूया. तीळ लावलेली बाजरीची भाकरी कशी करायची ते बघूया. बाजरीच्या भाकरीला वरून लावण्यासाठी 1 मोठा चमचा तीळ मी घेतलेत. 1 वाटी बाजरीचं पीठ आहे. 1 वाटीसाठी मी 1/2 वाटी पाणी घेतलंय. हे पाणी मी गरम करून घेणार आहे म्हणून मोजून घेतलंय. आणि 1/2 चमचा मीठ लागणार आहे. हे 1/2 वाटी पाणी मी तव्यावर छान गरम करून घेणार आहे. बाजरीची भाकरी मऊ होण्यासाठी आपल्याला बाजरीच्या पिठात गरम पाणी घालायचं असतं. आता परातीमध्ये मी बाजरीचं पीठ आणि मीठ एकत्र करून ठेवलंय आणि त्याच्यामध्ये एक छोटासा खड्डा केलाय, त्याच्यात आपण हे गरम पाणी घातलंय. हे उलथण्याने मिक्स करून घ्यायचंय कारण हे उकळतं पाणी आहे. थोडस कोमट आणि मॅनेजेबल झालं की आपल्याला हे हाताने तिंबायचंय आणि ह्याच्यामध्ये आपण थोडं थोडस पाणी घालूया. आता 1/2 वाटी पाणी घेतलंय मी, किती पाणी लागतंय बघूया. अगदी थोडं थोडं घाला आणि तिंबून घ्या. आता पीठ छान मऊ मळलं गेलंय, व्हिडिओ मध्ये दिसतंय तितपत घट्ट आपल्याला ते मळायचंय. आता परातीत आपण सगळी तयारी करून घेऊया. थोडस लावण्यासाठी पीठ, भाकरीला वरून लावण्यासाठी पाणी आणि तीळही परातीत ओतून घेऊया, म्हणजे सोपं पडतं. या पिठाचे मी छोटे छोटे गोळे करून घेणार आहे कारण मी याच्या छोट्या छोट्या भाकरी बनवणार आहे. एकतर सगळ्यांचा अपेटाईट खूप कमी झालेला आहे, त्याच्यामुळे छोट्या भाकरीनी पोट भरून जातं आणि मुलांना छोट्या भाकरींची मजा वाटते. यातला 1 गोळा चपटा करून घ्यायचा आहे. परातीमध्ये खाली पीठ घालायचंय आणि ही भाकरी थापून घ्यायची आहे. थापून झाली की खाली तीळ घालायचेत आणि परत छान दाबून दाबून थापून घ्यायची आहे. बघा भाकरीला छान तीळ चिकटलेत. तवा ऑलरेडी गरम आहे आणि गॅस सिमवर आहे. आता आपण ह्याच्यावरती ही भाकरी घालायची आहे. त्याच्यावर तीळ लावलेली बाजू वर ठेवायची आहे आणि मी व्हिडिओमध्ये दाखवलंय तसं थोडं थोडंसं पाणी आपल्याला भाकरीला वरून लावून घ्यायचं आहे. जरा हळूवार लावा म्हणजे तीळ निघणार नाही. 1 मिनिटभर या बाजूनी भाकरी भाजली गेली की उलथण्याने आपण ही भाकरी उलटी करून घेऊया. याला छान असे चॉकलेटी डाग पडलेले दिसले की आपण ही भाकरी उलटी करणार आहोत. आता ही साईड पण आपण 1 मिनिटभर भाजून घेऊया. आपल्याला ही भाकरी अलगद तव्यावरनं काढायची आहे. या बाजूलाही छान चॉकलेटी डाग पडलेत. आता ही भाकरी आपण डायरेक्ट फ्लेमवर भाजणार आहोत. गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि ही भाकरी डायरेक्ट फ्लेमवर ठेवायची आहे म्हणजे ती छान फुगते. अशाच पद्धतीने आपण सगळ्या भाकऱ्या करून घेऊया. बघितलं तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकऱ्या किती छान तयार झाल्यात. या छोट्या छोट्या केल्या की छान फुगतात आणि संपूर्ण उघडतात. 2 पदरी मस्त भाकरी तयार आहे. भोगीची भाजी पण तयार आहे. ही भाजी छान मिळून आली आहे आणि याला सुंदर रंग आलाय. चवही अप्रतिमच आहे. आणि खिचडी पण तयार आहे. खिचडी छान निवली आहे. आता आपण ताट वाढूया. ताज्या ताज्या चिरलेल्या भाज्या, लिंबाची फोड, हिरवी मिरची, भरपूर सारी भाजी, पौष्टिक खिचडी आणि बाजरीच्या भाकरी. भोगीचं परिपूर्ण ताट तयार आहे. आता या भाकऱ्यांवरती ताजा ताजा लोण्याचा गोळा घालायचा आहे आणि मस्त फस्त करायचंय. चला मग आपण अशा पद्धतीने आपली महाराष्ट्राची परंपरा जपूया आणि भोगीच्या दिवशी भोगीची भाजी, मसाला खिचडी आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी बनवूया. तर ही बनवून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला जरूर कळवा. थँक्यू.